चला मुलांनो, आज आपण बघूया दिवस 31वा विजय मराठी। यामध्ये आपल्याला बघायचं आहे वाचन, वाचनामध्ये बघायचं आहे कविता वाचन। अपेक्षित काय आहे आपल्या स्तरानुसार, म्हणजे इयत्ता दुसरीचं स्तर किंवा मग त्या पुढचं स्तर इयत्ता तिसरी, मग आपल्या स्तरानुसार आपल्या आवडीनिवडीनुसार कथा, कविता, चित्र, पोस्टर इत्यादींचे आनंदाने वाचन करून त्याविषयी प्रतिक्रिया देतात। आता प्रतिक्रिया म्हणजे काय, नेमकी कविता तुम्हाला कशी वाटली, कवितेमधलं तुम्हाला काय आवडलं, किंवा गोष्ट वाचली मग तुम्हाला गोष्ट कशी वाटली, आवडली की नाही आवडली, मग गोष्ट आवडली तर गोष्टीमधलं काय आवडलं, हे सर्व तुम्हाला सांगता येते, त्यावर आधारित प्रश्न विचारता येते। ठीक आहे, हो बरं। मग शिक्षकांनी डिंग डिंग डिंगोरी या कवितेचे तालासुरात साबिने साधारण सादरीकरण करावे। विद्यार्थी कविता लक्षपूर्वक ऐकतील, एक एक ओळ तालासुरात म्हणावी, त्यामागे विद्यार्थी म्हणतील। ठीक आहे, मग पहिल्यांदा आपण डिंग डिंग डिंगोरी ही कविता बघू। मागच्या वर्षी आपण बघितली होती, बरोबर बघूया बरं काय दिलंय या ठिकाणी। डिंग डिंग डिंगोरी, भिंग भिंग भिंगोरी, घर घर फिरली, चक्कर येऊन पडली। आता हिला जर आपल्याला चालीत म्हणायचं असेल, आपण कसं म्हटलं होतं ऐका पहिल्यांदा, मग तुम्ही म्हणा। डिंग डिंग डिंगोरी, भिंग भिंग भिंगोरी, घर घर फिरली, चक्कर येऊन पडली। व्हिडिओ पॉज करायचा, आता तुम्ही म्हणून पाहायचं। डिंग डिंग डिंगोरी, भिंग भिंग भिंगोरी, घर घर फिरली, चक्कर येऊन पडली। पुढचा, ट्रिंग ट्रिंग सायकल, धाव धाव धावली, घर भर भटकून, धपकन धडकली। किल्लीचा ससोबा, तुरु तुरु धावला, गवत खायला, बागेत पडाला। निळ्या निळ्या डोळ्यांची चिमुकली बाहुली, पऱ्यांच्या राज्यात भटकायला गेली। बाळाची खेळणी खेळ खेळ खेळली, दमून भागून कपाटात झोपली। या प्रकारे तुम्ही म्हणून घ्यायचं। आता कविता म्हणताना ती योग्य चालीतली म्हणता आली पाहिजे। आता मी या चालीत म्हटलं, मग तुम्ही पण याच चालीत म्हटलं पाहिजे असं नाहीये, काहीच बंधन नाही। तुम्ही तुमची स्वतःची चाल लावा। या कवितेमध्ये कशा कशाची माहिती दिलेली आहे, भिंगोरीची माहिती दिली आहे, सायकलची माहिती दिलेली आहे, सस्याची माहिती दिलेली आहे, बाहुलीची माहिती दिलेली आहे, है ना, खेळण्यावर आधारित पोयम या ठिकाणी दिलेली आहे। मग तुम्हाला या कवितेतलं काय आवडलं, कविता कशी वाटली, कवितेमध्ये कशाची माहिती दिलेली आहे, हे तुम्हाला सांगता येते। घरभर भटकून धपकन कोण पडली, सायकल पडली, चक्कर येऊन पडली कोण, बिंगोरी, असं तुम्हाला सांगता आलं पाहिजे। आता या ठिकाणी तुम्ही वेगळी वेगळी चाल लावू शकता। डिंग डिंग डिंगोरी, भिंग भिंग भिंगोरी, घर घर फिरली, चक्कर येऊन पडली, ट्रिंग ट्रिंग सायकल, धाव धाव धावली, घर भर भटकून धपकन पडली। किल्लीचा ससोबा, तुरु तुरु धावला, गवत खायला, बागेत पडाला। निळ्या निळ्या डोळ्यांची चिमुकली बावली, पऱ्यांच्या राज्यात भटकायला गेली। बाळांची खेळणी खेळ खेळ खेळली, दमून भागून कपाटात झोपली। याप्रमाणे तुम्हाला धावती चाल लावता येईल।
चाल लावण्याचा प्रयत्न करा. मी म्हटलेल्या चालीतच म्हटलं पाहिजे असं नाही. ठीक आहे, जाऊया आपल्या सेतू अभ्यासकडे. मग आपण याआधी आपण हे बघितलेलं आहे की कविता वाचन आणि पाठ वाचन, उतारा वाचन, गद्य वाचन यामध्ये फरक आहे, हो ना. मग हा फरक तुमच्या लक्षात आला असेल. कविता ही योग्य चालीत म्हटल्या गेली पाहिजे, त्यामध्ये नादमय शब्द असतात, हो ना. तसं आता या ठिकाणी बघा, धावली धडकली, धावला पळाला, बावली गेली, खेळली झोपली, याप्रमाणे आलं लक्षात. दुसरी एक कविता बघूया, आता ही हिवाळा कविता आहे. त्यामध्ये काय दिलं आहे, हिवाळ्याविषयी वर्णन दिलेलं आहे, निसर्गाचं वर्णन केलेलं आहे, हो ना. ही कविता तुम्हाला आवडते का, म्हणून पहा बरं. मग चला माझ्या सोबत म्हणा, डोंगराच्या पलीकडे शेकोटी जडे शेकत बसले डोंगर निळे, डोंगराच्या पलीकडे शेकोटी जडे शेकत बसले डोंगर निळे, उंच आभाळा रंगत जुडे तळ्यात संत धुके विरघडे, उंच आभाळा रंगत जुडे तळ्यात संत धुके विरघडे, याप्रमाणे. म्हणून बघा, चाल लावा आपल्या दुसरीच्या पुस्तकामध्ये कवितेला, एखाद्या तुम्हाला आवडत असलेल्या कवितेला चाल लावा, त्याचा ऑडिओ मला पाठवा. करता येईल. आता आपण गद्य वाचन, हा गद्य वाचन आहे. संगणकाची करामत आपण बघितला होता, ठीक आहे, पुढचं बघू. हा एक पाठ आहे. आता याला आपण असं वाचणार का चालीमध्ये, नाही, कारण हा गद्य आहे. गद्य वाचन, पाठ वाचन, पाठ वाचन हा व्यवस्थित विरामचिन्हांचा उपयोग करून वाचायचा असतो. भारत देश, आपल्या सगळ्यांचा देश. भारतात उंच पर्वत आहेत, घनदाट जंगले आहेत, लहान मोठ्या नद्या आहेत, नद्यांकाठी गावे आहेत, गावात लोक राहतात. भारतातील लोकांचे पोशाख वेगवेगळे असतात, त्यांच्या भाषा वेगवेगळ्या असतात, ते वेगवेगळे सण साजरे करतात. या ठिकाणी चिन्ह कोणते कोणते दिलेले आहेत, विराम चिन्ह, उद्गारवाचक चिन्ह आहे, पूर्ण विराम दिलेला आहे. मग वाचताना आपण पूर्ण विरामचा वापर करून वाचतोय, हो ना. भारतात उंच पर्वत आहेत, थोडा विराम घेतला. घनदाट जंगले आहेत, लहान मोठ्या नद्या आहेत, नद्यांकाठी गावे आहेत, याला आपण चाल लावून वाचलं का, नाही. आला लक्षात तुमच्या, गद्यवाचन आणि पद्यवाचन यामध्ये काय फरक असतो तो, यामध्ये नादमय शब्द आहेत का, नाही. मग एखादी कविता तुम्हाला तयार करता येईल, करून बघा, तुम्हाला जमते का करायला. यमक जुडणारे शब्द लिहा व ते वापरून कविता तयार करा. किंवा वर्गात असणारी किंवा तुमच्याजवळ असणारी कवितांची पुस्तके बघा, आवडीची कविता वाचायची, कवितेला चाल लावण्याचा प्रयत्न करायचा, मित्र किंवा मैत्रिणींना कविता गाऊन दाखवायची, किंवा जी कविता तुम्हाला आवडली ती कविता म्हणा, त्याचा ऑडिओ मला पाठवा, तुमच्या मित्रांना पाठवा, मैत्रिणींना पाठवा. ठीक आहे, करता येईल. मग चला करा बरं. मग मी वाट बघतोय, एक कविता मला नक्कीच पाठवा. पुढचा विषय आहे इंग्लिश. इंग्लिश मध्ये काय बघायचं आपल्याला, डे 31 मध्ये काय बघायचं आहे, स्पीकिंग 2.12.
पार्टिसिपेट इन शॉर्ट कन्वर्सेशन, यामध्ये काय बघायचं आहे, स्मॉल कन्वर्सेशन बिटवीन फ्रेंड्स। आता जेव्हा आपण फोनवर वगैरे बोलतो, हॅलो हाऊ आर यू, आता या ठिकाणी फोनवर बोलताना कोणते शब्द वाक्य वापरावेत याविषयी आपल्याला चर्चा करायची आहे। सभ्य भाषेत उत्तर कसे द्यावे याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे। फोनवर योग्य आवाजात व सभ्य भाषेत कसे बोलावे यासाठी आदर्श कृती करून दाखवा। त्यांनी शिकवलेल्या संवादाच्या कृतीचा योग्य सराव द्या। फोनवर उत्तर देताना वापरावयाचे शब्द वाक्य काळजीपूर्वक ऐका। सभ्य भाषेत उत्तर कसे द्यावे हे समजून घ्या। ठीक आहे, मग सेल फोनचा म्हणजे आपला जो अँड्रॉइड फोन आहे त्याचा प्रत्यक्ष वापर करून कृतीमध्ये सहभागी व्हा। तुम्ही तुमच्या मित्राला वगैरे फोन लावा हा व्हिडिओ बघितल्यानंतर, मग दोघ जण दिलेल्या या कन्वर्सेशन प्रमाणे कम्युनिकेशन प्रमाणे, आता या ठिकाणी बघा, दिसेल का तुम्हाला? आपण पहिल्यांदा ते फिलअप करून घेऊ। काय दिलेलं आहे, दोन मित्र बोलताय फोनवर, बोलतायत ना। मग आता दोन मित्र फोनवर बोलत असताना आपल्याला काय करावं लागेल? हॅलो, दिस इज, कोणाचं नाव घ्यायचं? दिस इज वंश, दिस इज वंश। इज दिस शिवा? Yes, it is. May I speak to Mr. Aniket? Sure, just a minute. Hi. Hi, Vansh. What's up? I'm going to... picnic. I'm going to picnic. Why don't you come? I'm sorry, I can't. I have to go to market. विथ माय मदर, विथ माय फादर, असं सुद्धा म्हणता येईल। आता आपण या ठिकाणी कन्वर्सेशन बघा। हॅलो, दिस इज वंश, सॉरी, हॅलो, दिस इज वंश, इज दिस शिवा? येस इट इज। मे आय स्पीक टू अनिकेत? शुअर, जस्ट अ मिनिट। हाय वंश, व्हॉट्स ॲप? आय एम गोइंग टू पिकनिक। Why don't you come? I'm sorry, I can't. I have to go to market. या प्रमाणे आपल्याला फोनवर बोलता येईल, मोबाईलवर बोलता येईल आपल्या मित्रांसोबत। कधी कधी समजा आपल्याला वंश शिवासोबत बोलायचं असते, वंश सोबत बोलायचं असते, तर तो फोन पिकअप नाही करत, त्याची आई करते। मग आपण काय म्हणू? इज दिस शिवा? आता समजा आपण शिवाला फोन लावला, शिवाच्या आईने फोन उचलला, तर मग काय होणार? आपण काय विचारणार? हॅलो, दिस इज वंश, दिस इज वंश स्पीकिंग, इज दिस शिवा?
काय म्हणेल? हो आय, यस इट इज. मॅ स्पीक टू अनिकेत? श्युअर, जस्ट अ मिनिट. हाय वन्स, व्हॉट्सअप, आय एम गोइंग टू. आता या ठिकाणी मी पिकनिक लिहिलं. या ठिकाणी तुम्ही स्कूल लिहू शकता, मार्केट लिहू शकता. आय एम गोइंग टू मार्केट. व्हाय डोंट यू कम? आय एम गोइंग टू प्ले. व्हाय डोंट यू कम? आय एम सॉरी, आय कांट, आय हॅव टू स्टडी. आय हॅव टू कम्प्लीट माय होमवर्क. आय हॅव टू रीड पोयम. असं तुम्ही त्यामध्ये ऍड करू शकता. पालकांनी मुलांना थोडं यापेक्षा वेगळं करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला ज्या भाषेत सोपं वाटत असेल, तुमचे शब्द तुम्हाला जे वाटत आहेत की तुम्ही ज्या शब्दामध्ये नेहमी जे इंग्लिश शब्द तुम्ही वापरताय जेव्हा मोबाईलवर बोलता वगैरे, त्या शब्दांमध्ये करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, तुम्हाला मग हे लिहून टाका आणि तुमच्या मित्रांना मैत्रिणींना फोन करा, बोला हा व्हिडिओ बघितल्यानंतर. ओके, मी मोडतो आता. हे दुसरं, या ठिकाणी प्रॅक्टिस फॉलोइंग डायलॉग. फोन केल्यानंतर आपण सकाळी फोन केला असेल तर हाय हाय मिझान, दिस इज वंश, गुड मॉर्निंग. व्हॉट्सअप, या ठिकाणी गुड मॉर्निंग फ्रेंड्स, दिस इज वंश स्पीकिंग. मग मिझान काय म्हणेल? थँक यू फॉर कॉलिंग. हाऊ कॅन हेल्प यू? वुड आय स्पीक टू? तुम्हाला कोणासोबत बोलायचं आहे? त्याचं नाव या ठिकाणी ऍड करा, करता येईल तुम्हाला. कुड आय स्पीक टू श्रावणी प्लीज? हु इज कॉलिंग प्लीज? हु इज कॉलिंग प्लीज? आपल्याला माहित थोडी असते कोण बोलत आहे. एखाद्या वेळेस नवीन नंबर वरून फोन आलेला असेल, मग आपल्याला कसं विचारायचं आहे? कोण आपण काय विचारतो? हॅलो, कोणाचा नंबर आहे, कोण पाहिजे तुम्हाला? हो ना, मग त्याऐवजी आपल्याला काय वापरायचं आहे? हॅलो, हु इज कॉलिंग प्लीज? तो आपलं नाव सांगेल. हो ना, मग जस्ट अ मिनिट. जर समजा पप्पासाठी फोन असेल आणि तुम्ही फोन उचलला असेल, मग तुम्ही काय म्हणाल? हॅलो, कोण बोलत आहे? हो काका, मी वंश बोलत आहे. दिस इज वंश. म्हणाल, तुझे पप्पा आहे का? यस. होल्ड ऑन प्लीज, जस्ट अ मिनिट. अशा सारखे शब्द आपण वापरू शकणार. ओके, आता रोल प्ले मध्ये या ठिकाणी इथे बघा. जॅक, हाय, दिस इज जॅक स्पीकिंग. कॅन आय स्पीक टू मिस्टर शिवा? कॅन आय स्पीक टू मिस्टर अनिकेत? कॅन आय स्पीक टू मिस्टर मिझान? याप्रमाणे तुम्हाला म्हणता येईल. ओके नाही, मारिया, मारिया काय म्हणेल? यस शुअर, आय विल गेट हिम. त्याला देईल काम. जॅक, थँक यू सो मच. करता येईल तुम्हाला? पुन्हा एकदा, जॅक स्पीकिंग. जॅक फोनवर बोलत आहे. हाय, दिस इज जॅक स्पीकिंग. आता जॅकच्या ठिकाणी तुम्ही कोणाचंही नाव ऍड करा. ते जॅक लिहिलंय म्हणून जॅकच म्हटलं पाहिजे असं आहे का? नाही, कोणतंही नाव घ्या. आपल्या वर्गातल्या मुलींचे नाव घ्या, आपल्या मित्रांची नाव घ्या, आपल्या परिसरातल्या. आपल्या परिसरात आता एक वर्षापासून आपण घरी बसून शिकतोय, तर मग आपले खूप सारे मित्र आणखी परिचय झाला असेल त्यांच्यासोबत, त्यांचे नाव घ्या. बरोबर आहे. हाय, दिस इज जॅक स्पीकिंग. कॅन आय स्पीक टू मिस्टर शिवा प्लीज? कॅन आय स्पीक टू मिस्टर राशी प्लीज?
अशा प्रकारे आपल्याला घेता येईल. मग इथे श्रावणी काय म्हणेल, यस श्युअर आय विल गेट हिम, थँक यू सो मच, याप्रमाणे आपल्याला रोल प्ले करायचं आहे. करता येईल दोन मित्रांचं कन्व्हर्सेशन, किंवा मग तुम्ही मित्र मित्र खरोखर फोन लावलाच पाहिजे असं आहे का? नाही. तुमचे खेळण्यातले फोन असतात ते सुद्धा वापरून तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. बरोबर आहे. या ठिकाणी दिलेलं आहे आपण नाव हे घेणार नाही, आपण आपले नाव घेणार आपल्या वर्गामधल्या मुलांचे. आपल्या वर्गामध्ये अर्णव होता, शिवा, वंश, आणि इकडे मुलींमध्ये श्रावणी, राशी. तुमच्या मित्रांची नाव घ्या. हाय स्वीटी, हाऊ आर यू, हाय स्वीटी, हाऊ आर यू, फाईन हनी, आय एम इन द बस अँड व्हेरी टायर्ड, आय विल कॉल बॅक, ओके ओके बाय. बसमध्ये असताना आपण फोनवर कोणासोबत बोलू शकतो का? नाही. आवाज योग्य प्रकारे ऐकायला येणार नाही, स्पष्ट आवाज ऐकायला येणार नाही. म्हणून तो काय म्हणत आहे, सॉरी मॅरी काय म्हणत आहे, आय एम इन द बस अँड व्हेरी टायर्ड, खूप थकलेली आहे बस मध्ये. आय विल कॉल बॅक, ओके घरी पोहोचल्यानंतर मी तुला फोन करते, ओके बाय. याप्रमाणे करा. बरं मग प्रॅक्टिस करा आणि त्याचा एक ऑडिओ शक्य झाला तर आपल्या ग्रुपला पाठवा दोन मित्रांचा. आता मित्र वर्गामधलेच असले पाहिजे असलं काही बंधन नाहीये. तुमच्या घराजवळचे, घराजवळची दीदी किंवा तुम्ही दादा आणि दीदी सोबत, आपल्या आई सोबत, पप्पांसोबत जरी खेळले तरी चालेल. ठीक आहे, एखादा ऑडिओ नक्कीच पाठवा, मी वाट बघतोय. मग या ठिकाणी तुम्ही काय शिकले? आय लर्न हाऊ टू आन्सर द फोन विथ अ पोलाइट टोन ऑफ व्हॉइस. फोनवर कसं बोलायचं, आदरपूर्वक कसं बोलायचं हे मी शिकलो. ठीक आहे. आय लर्न हाऊ टू यूज शॉर्ट सेंटेन्स व्हाइल स्पीकिंग. फोनवर बोलताना छोटे छोटे इंग्रजी वाक्य कसे वापरायचे ते मी शिकलो. जसं आपण बघितलं, गुड मॉर्निंग, दिस इज वन स्पीकिंग, थँक यू फॉर कॉलिंग, हाऊ कॅन आय हेल्प यू, कुड आय स्पीक टू मिस्टर शिवा प्लीज, हु इज कॉलिंग प्लीज, जस्ट अ मिनिट, लाईक दिस. ठीक आहे. चला पुढच्या विषयाकडे जाऊया, गणित. दिवस 31वा. या ठिकाणी काय बघायचं आपल्याला, नाणी आणि नोटा. समान तसेच वेगवेगळ्या किमतीच्या विविध नाणी नोटा वापरून 100 रुपयापर्यंतची रक्कम तयार कर. कॉइन अँड करन्सीज आपण बघितलं होतं ना, कॉइन्स, करन्सीज, नोट. आठवते का हे शब्द, आठवते का कॉइन, नोट? बघूया आपल्या मॅथच्या बुक मध्ये, जस्ट अ मिनिट. इथे बघा, दिसते का, डू यू नो नोट अँड कॉइन्स? कशाची नोट आहे, 50 रुपीज, दिसली का, 50 रुपीज. ही 100 रुपीज, इथे 200 रुपीज, इथे 500 रुपीज, ओके. मग या ठिकाणी आपल्याला त्याला कसं सुटं करायचं आहे, 100 रुपीजचे वेगवेगळ्या प्रकारे सुटे करून दाखवलेले आहे. एक 50 रुपीजची नोट, एक 20, 25, 2, 2, 1 ना. मग याचे
वैल्यू या ठिकाणी आपल्याला फिल अप करायची आहे. किती रुपीजचा कॉइन आहे? 2. किती रुपीजचा कॉइन आहे? 5. कितीची नोट आहे? ही 20. ही 20. ही 50. हो ना. मग काय होईल? 50 + 20 = 70. 70 + 20 = 90. 90 + 5 = 95. 95 + 2 = 97. 97 + 2 = 99. 99 + 1 = 100. ओके. आपण मागच्या वर्षी हे सर्व शिकलेलो आहोत. मग 100 रुपीजची चेंज या ठिकाणी त्यांनी करून दाखवली. ओके. नाउ कन्वर्ट 100 into small change in 3 different ways. तुम्हाला 100 चे आणखी सुडे भाग करता येतील. तर 100 चे जर आपल्याला चेंज करायची आहे, एखाद्या जवळ म्हणेल तो काय म्हणेल, माझ्याकडे 50 च्या 2 नोट आहेत, देऊ का तुला? आपल्या भाषेमध्ये मग आपण त्याला 100 ची नोट देऊ, तो आपल्याला 50 रुपीजच्या 2 नोट देईल. म्हणजे आता त्यांनी 50च्या 2 नोट दिल्या, मग किती रुपये त्याने आपल्याला दिले? 100 रुपीज. समजा त्यांनी 10 रुपीजच्या 10 नोट्स दिल्या, मग आपल्याला ते काउंट करता आले पाहिजे, मोजता आले पाहिजे. त्यासाठी आपल्याला लक्षपूर्वक आपल्याला ऍडिशन शिकायचं असते. ऍडिशनची उदाहरणं मी दिलेली आहे, सबट्रॅक्शनची उदाहरणं दिलेली आहेत, ते सर्व लक्ष देऊन त्याचा सराव करायचा आहे. म्हणून मी म्हणतो होमवर्क पाठवत चला रे, रेग्युलर होमवर्क पाठवत चला रे. इथे हे दुकान आहे बघा, या दुकानामध्ये बॉल किती रुपयाला आहे? 25 रुपीज. कार 60 रुपीज. इथे बाहुली 60 रुपीज. इरेजर 6 रुपीज. चॉकलेट 1 रुपीज. बिस्किट पॅकेट 10 रुपीज. मिल्क 1 ग्लास 15 रुपीज. बनाना 1 बनाना 3 रुपीज. 1 डझन 36 रुपीज. बुक्स 20 रुपीज. पेन्सिल 7 रुपीजची 1. इकडे टेडी 80 रुपीज. टॉप 10 रुपीज. हो ना. मग हे बघितल्यानंतर जॉन बॉट अ बॉल अँड अ कार. त्याने जर बॉल अँड कार बाय केली, ही पुट तो डब्यामध्ये किती रुपये टाकेल? ही पुट एम्प्टी बॉक्स रुपीज इन द बॉक्स. काय बाय केलं त्यांनी? बॉल आणि कार. बघा बरं इथे बॉल, बघा बॉल कितीचा आहे? 25 रुपीज. कार कितीची आहे? 60 रुपीज. बघूया बरं मग. 25 and 60. इथे नाही, इथे लिहू. 25 + 60 ऍडिशन चं साइन. मग आता हे सर्व करायसाठी आपल्याला काय करायचं? ऍडिशन करावं लागेल ना आपल्याला. कारची किंमत आणि बॉलची किंमत एकत्र मिळवायची आहे. एकत्र मिळवणे म्हणजे ऍडिशन करणे. मग 5 + 0 = 5. 2 + 6 = 8. मग तो बॉक्स मध्ये किती रुपये टाकेल? 85 रुपीज. मग इथे आपल्याला 85 लिहावं लागेल. मग आता हे 85 आपण कसं काढलं? ऍडिशन करून. मग आता जर तुम्ही ऍडिशनची प्रॅक्टिस केली नाही, तुम्हाला देता येईल का दुकानामध्ये? स्वतः व्यवहार करता येणार का? नाही. म्हणून ऍडिशन सबट्रॅक्शन हे तुम्हाला करावं लागेल, त्याचा सराव करावा लागेल. नेहमी नेहमी सराव केल्याने आपल्याला येईल. बरोबर आहे. सर जे होमवर्क सांगतात ते बरोबर आठवणीने पाठवणे. आता या ठिकाणी 1 रुपीजचा कॉइन दिलेला आहे, 2 रुपीजचा आहे, 5 रुपीजचा आहे. ही किती रुपयाची नोट आहे? 10 रुपीज. ही 20. 50 रुपीज. 100 रुपीज. 200 रुपीज. 500 रुपीज. या नोटा आपल्याला ओळखता आल्या पाहिजे. ठीक आहे. इथे जोड्या लावा. दिसते का तुम्हाला? थोडं करतो थोडं आता दिसेल.
बघा बरं, 200 रुपीज दिलेले आहेत, मग 50 प्लस 50 प्लस 50 प्लस 50, त्याची जोडी त्यांनी इथे लावली. मग आता या ठिकाणी बघू आपण 500 रुपीज, 500 बघू बरं आपण होते का इथे 20 500 मीन्स 500 हा नंबर कुठे लिहिला आहे इथे, है ना. मग कुठे आहे, हा इथे आहे, 200 प्लस 100 इथे झाले 300 प्लस 200 500, म्हणजे याची जोडी इथे लागेल 50 रुपीज, 20 प्लस 20 प्लस 10 50 रुपीज इथे लागेल, 100 इथे लागेल. बघा फिफ्टी प्लस 20 प्लस 10, इथे काय पाहिजे 20 पाहिजे, चुकून तिथे 10 झालाय. 50 20 10 20, बघा 20 20 40 प्लस 10 50 50 प्लस 50 100, याप्रमाणे. ओके, करता येईल. चित्रे पाहून प्रश्नांची उत्तरे लिही. पेन 5 रुपीज, बुक 10 रुपीज, इरेजर 2 रुपीज, पेन्सिल 2 रुपीज, शार्पनर 1 रुपीज, कंपास 50 रुपीज. तू 4 पेन घेतले म्हणून तिका आम्ही जागा झाले, रुपये झाले. 4 पेन, कुठे आहे पेन, इथे आहे. किती रुपयाचा आहे, 5 रुपीज. मग 5 प्लस 5 किती होईल आपलं, त्यासाठी आपल्याला मल्टिप्लिकेशन शिकावं लागेल, ते पुढच्या वर्गात आहेच तुम्हाला. हो ना, ऍडिशन. मग 5 मध्ये 5 ऍड केले 10 10 प्लस 10 20, लाईक दिस 20 रुपीज. करता येईल. तू एक वही व एक पेन घेतला म्हणून किती रुपये झाले, एक पेन 5 रुपीज, एक वही 10 रुपये 10 रुपीज. मग 10 प्लस 5 किती होणार, 15 फिलअप करायचे. तू एक कंपास व वही घेतली म्हणून किती रुपये झाले, एक कंपास आणि एक वही, हे 50 आणि हे 10, 50 अँड 10 किती होणार, 60 रुपीज. नेक्स्ट आहे 10 रुपयात जास्तीत जास्त किती वस्तू घेता येतील, 10 रुपयामध्ये काय काय घेता येणार आपल्याला. 10 रुपयामध्ये आपल्याला एक पेन घेता येईल, 10 रुपयामध्ये एक पेन, एक इरेजर, एक पेन्सिल, एक शार्पनर घेता येईल. 10 रुपयामध्ये आपल्याला 1 2 3 4 किती वस्तू घेता येणार, 4 वस्तू घेता येणार. त्याने काय म्हटलंय, जास्तीत जास्त फक्त एकच घ्या म्हटलं का नाही, आलं लक्षात. इथे लिंक दिलेली आहे, लिंकला क्लिक करून बघायचं त्यामध्ये काय दिलेलं आहे. या ठिकाणी बघा, 20 रुपयाचे सुटे किती प्रकारे करता येतील, 20 रुपीजचे चेंज करायचे आहे फक्त नाण्यांचा वापर करून. मग तुम्ही काय करणार, 10 रुपीजचा एक कॉइन घेणार आणि 10 रुपीजचा एक कॉइन घेणार. सर मी 20 चेंज करून दाखवले, 10 प्लस 10 20. आता मुलगा काय करेल, 5 रुपीजचा कॉइन घेईल, 5 रुपीजचा कॉइन घेईल, 5 रुपीजचा कॉइन घेईल, 5 रुपीजचा कॉइन घेईल, झाले 20. एखाद्याकडे काय असणार, 2 रुपीजचे कॉइन असणार, 2 2 2 2 2 आणि 1 5 आणि हा 5 5 प्लस 5 10 आणि हे 10,
तुम्हाला करता येते का? 1 रुपयाचे किती कॉइन येणार रे 20 रुपये होण्यासाठी? 20 कॉइन येणार, बरोबर? नेक्स्ट, हे तुम्ही करा बरं, हे करा आणि बघा, मला दाखवण्याचा प्रयत्न करा तुम्हाला 20 रुपीजचे चेंज करता येतात का. वेगवेगळ्या नोटांचा वापर करून 50 रुपयाचे सुटे मिळव. 50 रुपयाचे तुम्हाला चेंज करायचे आहेत. 5 रुपीजचा नोट, सॉरी 5 रुपीजची नोट नाही, 10 रुपीजची मिळवा, 20 रुपीजची मिळवा आणि मग 50 रुपीजचा समजा तुम्हाला दाखवायचे आहेत तर तुम्ही काय काय कराल? 10 रुपीजचे समजा तुमच्याकडे पूर्ण 10 रुपीजच आहेत, मग तुम्ही 50 रुपीजचे चेंज कसे करणार? बरोबर आहे. किंवा मग काही 20 रुपीज, काही 10 रुपीज असे करून जर तुम्हाला चेंज करायचे आहे तर मग 50 रुपीजची चेंज कशी करणार ते मला करून दाखवा. ओके, करता येईल करा. या ठिकाणी सर्व मला जमले. हो जमले, खरंच जमले असेल तरच राईट. मला आणखी आई बाबांची किंवा सरांची मदत घ्यावी वाटते का? हो घ्या वाटत असेल तर राईट करायचं, नाही घ्या वाटेल तुम्हाला जमलं सर्व, तुम्हाला चेंज करता येतात, वस्तू मिळवता येतात, तर मग खुली मारायची, क्रॉस करायची. ओके, चला दिलेला स्वाध्याय सोडवा आणि आपल्या ग्रुपला पाठवा. चला थांबूया या ठिकाणी.